झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात पावसाळ्यात निवांत क्षण शोधण्यासाठी पावलं वळतात मुंबई बाहेर। मुंबईच्या अवतीभोवती अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हा मोकळा वेळ मिळेल। हिरवाईच्या देखाव्यात लपलेलं हे सुंदर ठिकाण आहे बदलापूरजवळचं कुंडेश्वर। सुंदर धबधबा भोवताली गर्द हिरवाई, धबधब्याचा अवखळ ओहळ, त्याच्यावरती असलेला सुंदर बांध, काठावरती असलेलं महादेवाचं मंदिर, हे वर्णन आहे बदलापूरजवळच्या कोंडेश्वराचं। बदलापूर कर्जत रस्त्यावर खरबई गावात आल्यानंतर कोंडेश्वराकडे जाणारा मार्ग लागतो। डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराईतून फेसळत वाहणारे धबधबे, हिरवी वस्त्र परिधान केलेली भातशेतीची खाचरं, रिमझिम पावसामध्ये धुक्याची दुलई पांघरलेले डोंगर, असा वारसा मिरवणारा हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी। सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे इकडे, आणि तसं कोणी आलं तरी मजाच येणार इकडे। खूपच रिलॅक्सेशन वाटतं इकडे आल्यावर, आणि मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठल्याही जागे तुम्ही जर अशी जागा शोधायला गेले तर तुम्हाला अशी जागा भेटणार सुद्धा नाही। खूप सेफ प्लेस आहे आणि खूप लेडीज बायका सगळे आहेत, म्हणून आम्हाला खूप आवडतो इथे यायला। जास्त सेफ्टी आहे आणि पावसाच्या धगाधगीच्या मुंबईच्या जीवनातून आम्हाला हा काय आनंद मिळत नाही, त्याच्यासाठी आम्ही वेळात वेळ काढून ही मजा लुटायला येतो। कपडे घेऊन आले तर भिजायला आपल्या ते वॉटरफॉल आहे आणि पाणी आहे मस्त आहे की थंडगार पाणी आहे खरं, म्हणजे खूप आनंद होईल इकडे। कोंडेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं प्राचीन शिवमंदिर। कोंडेश्वराचे दोन धबधबे म्हणजे त्याच्या शिरपेचातला मानाचा तुराच। इथे धबधब्याखाली धोकादायक निसर्गनिर्मित कुंड होती, मात्र आता 26 जुलैच्या पावसात ही कुंड रेती मातीमुळे भरली गेली। हे धबधबे आता सुरक्षित झालेत, त्यामुळे आता पर्यटकांचं ओघही इथे वाढलाय। पावसाळ्यात मुंबईच्या इतक्या जवळ एवढा सुंदर निसर्ग मिळवून देणाऱ्या कोंडेश्वरला भेट द्यायलाच हवी। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।